आम्ही मुंबईला चाललो मराठा आहे आरक्षणासाठी, त्या माग कुठत काय गुतलेलं नाही मराठ्यांचं, कोणाचं एखाद्याचं गुतलं असेल ते मुद्दा विचारित असेल एखादं, त्याच्यात काय गुतलेलं नाही. करायचं जायचंच म्हणलं तर 26 सुद्धा जाऊ शकतो, जायचंच म्हणलं तर 24 सुद्धा जाऊ शकतो. तसंच ट्रॅक्टर दन वाहनात बसायचं तसंच जायचं. पण आता मुंबईकडे निघालोच ना, येत नाही आरक्षणात घेऊन, किती दिवस कमी होऊ लागते, किती तास वाढत येत, किती कमी होते याच्यापेक्षा चाललेत. माझ्या मराठा समाजाला माहिती दिवसात काय नाही आमचं आणि तारखेतही काय नाही आमचं, आणि ती अस्मितेचा विषय हिंदू धर्माचा आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्वाचा आहे. आणि नसल्यामुळे आपण याच्याकडे बारकाईने लक्ष देऊ, त्यांच्या पोराला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा कंटिन्यू एक अचानक टप्पा पाडला नाही, हे खूप टप्पे या 3-4 महिन्याच्या काळात टप्पे पाडलेत आपण आंदोलनाची प्रत्येक वेळी. तसा हा 20 जानेवारीचा एक टप्पा आहे. 20 तारखेला तुम्ही इथून निघणार आणि 26 जानेवारीला मुंबई पोहोचणार, म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात का? आम्ही चलत जाणार, इथून रातपाट करून जाणार आहे. ते चालत असताना थोडंफार मागं पुढे होईल, लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही वयस्कर माणसं. 26 तारीख पुढे पण जाऊ शकते पुढे. आम्ही मुंबईला चाललो मराठा आहे आरक्षणासाठी, त्या मागं कुठत काय गुतलेलं नाही मराठ्यांचं, कोणाचं एखाद्याचं गुतलं असेल ते मुद्दा विचारित असेल एखादं, त्याच्यात काय गुतलेलं नाही. आम्ही एकदा अंतरवली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आणणार, लोकांचा विचार करायला लागेल ना, का लोकांना पळण ही दमछाक करायचं. आम्ही 24 काय हा बघ, करायचं जायचंच म्हणलं तर 26 जाऊ शकतो, जायचंच म्हणलं तर 24 जाऊ शकतो. तसंच ट्रॅक्टर दन वाहनात बसायचं तसंच जायचं, त्याला काय जायचंच म्हणलं. पण लोकांची बी हाल नाही झाले पाहिजे, सगळं शोधून करायचंय. आणि असं वाटलं होतं की 5-7 दिवसात पोहोचते तर पोहोचू काय, तर नाही तर लोकांच्या हिशोबाने. पण आता मुंबईकडे निघालोच ना, येत नाही आरक्षणात घेऊन, किती दिवस कमी होऊ लागते, किती तास वाढत येत, किती कमी होते याच्यापेक्षा चाललेत. माझ्या मराठा समाजाला माहिती दिवसात काय नाही आमचं आणि तारखेतही काय नाही आमचं, वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय, आमचं तारखेत काय नाही आमचं, आता मुंबईकडे कुछ केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं, तारखीत काय नाही आमचं समाजाचं. एखादा राजकारण त्यात करायचं असेल तर त्याचं असू शकतं, तारीख माग घेतली तारीख पुढे घेतली, तुला काय करायचं, हे नाव होणार कोणी, तुला काय करायचं, तारीख माग घेतली पुढे घेतली, आम्ही आमचं बघू मराठी, आम्ही आमचं धोरण, आमचं आरक्षण आणि आम्ही जिवंत आहेत, तर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं. त्याच तारखेला गेल्या काय ते गठुडं बांधून देणार तू आमचं, हे धर लगेच आरक्षण. संघर्ष आम्हालाच करायचा आहे, उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचं आणि लवकर गेलं तर करायचं. तसं डोक्यातच घेतलं तर 21 पोहोचू शकतो मग आम्ही, हाय तसेच वाहनं जाऊन द्यायची. हा बरं 21 गेल्या गेल्या मिळेल का मग, आणि 26 बी गेल्या गेल्याच मिळेल का मग, आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आहे आम्ही घेऊच तर. आणि सगळं गबाळले तो आता का काय संघ घ्यायचं, पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही. संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आहे, संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं, आता हलत नाहीत आम्ही. आणि मग त्याचं 20-25 काय होतं, 20 आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय. आणि आम्ही मराठा समाज, आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायला माग पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकते, जशा माग 7-8 पिढ्या बरबाद झाल्या. आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली, जमिनी दिलेल्या, तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं. त्यासाठी तारखेफिरकीत आमचं काही नाही बाबा, मराठ्याचं नाही, कोणा राजकारण करायचं झालं बिंदास्त करा. मला 20 आम्ही अंतरावलीतून सोडणार आहे मुंबईच्या दिशेनं कूच करतो. मग ते 20 पोहोचू शकतो, 23 पोहोचू शकतो, ते आमच्या समाजाच्या धोरणानं, लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही, चालणार सुद्धा नाही. त्यांची तारीख फार नियोजित आहे, आधी 22 तारखेची जी त्यांनी तारीख जाणवर ठरवलेली आहे ती खूप आधी ठरवलेली, तुम्ही आंदोलनाची तारीख आता ठरवलेली आहे, त्यामुळं कुठेतरी कार्यक्रमाला डिस्टर्ब होऊ शकतो. कारण एवढी मोठी 3 कोटी मराठी तुम्ही घेऊन चाललाय, तुम्ही सुद्धा रामाचे भक्त आहात. मी सगळेच भक्त आहे, मी सगळ्यांनाच मानतो, देवाला मानतो आणि माणसालाही मानतो, फक्त आडं चालणाऱ्याला सोडित नाही, नसता मी मानत नाही असं नाही. आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो, माणूस रामा सुद्धा करू शकतो, तिथं जावं रामलाला पशी म्हणून काय, इथंही करू शकतो. तुमच्याबद्दल जर मला प्रेम आहे तर मी आंतरवलीत करू शकतो, तुम्ही संभाजीनगरला असणार काय होत, हिंदू संस्कृती तसं म्हणलं जातं, कुठं असावं फक्त मनात हृदयात असावं, इथंच जावं असं काय नाही. आम्ही इकडं आनंद करू,
पण 20 ला आम्ही निघणार. राम जन्मभूमी आंदोलनात तुमचा काही सहभाग राहिलेला आहे का, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही तिकडचे प्रश्न कशा, आपला आरक्षणाचा मूळ विषय. तरी आता केंद्राला जर ह्याची अडचण वाटत असेल तर तुमचं केंद्राला काही सांगणं आहे का की 20 तारखेच्या आत आपला प्रश्न सोडवण्यासंदर्भात नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्र सरकार असेल? नाही नाही, आता त्यांना काय सांगावं, ते लय मोठे माणसं आहेत, त्यांना काय सांगावं. त्यांना एकदा सांगितलं आम्ही शिर्डी लाल देत आहोत, ते नाही ऐकलं, नाही मराठीची गरज नाही त्यांना, त्यामुळे त्यांना काय सांगायचं. बार बार आम्ही काय आमचं आपण करू घाल, कारण आमच्या समाजाला बी काय किंमत आहे का नाही? आमच्या समाजाचं काही टेट असे ना, समाज कवर कवर पाय पडून कोणाचे, आम्ही आमचं लढून मिळू, त्यांना कसं सांगा. आता बोलताना असं म्हटलं की गाडी गाडी अडवण्यावरून ह्यांचे आमदाराच्या ज्या गाड्या अडवल्या जातात तर त्यामध्ये राजकारण घुसले असं तुम्हाला म्हणायचं का? पहिल्यापासूनच घुसलेले यांनी, पण आम्ही टेन्शन नाही घेत दादा, आम्हाला माहिती आमचे पोरं काय करत नाही. जर यांनी खोटे खोटे केसेस केले आमच्यावरती, आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसळलाच नसता बीडमध्ये, कारण सगळ्या लोकांना माहिती आमचे हे खोटे गुन्हे दाखल करते, आणि सरकारलाही माहिती आपण खोटे करतोय. फक्त सरकारनं आता एवढीच पुन्हा आज एकदा विनंती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला की विनाकारण तुम्ही गुन्हे दाखल करू खोटे तुमच्या पोलिसांच्या मार्फत, मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर ओढून घेऊ नका. मी 4 वेळेस सांगितलं आत्तावर, ही 5वी वेळ आहे तुम्हाला सांगायची. आता तुम्ही नाराजी ओढून घेऊ नका, त्याचं एकट्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांची नाराजी आणि रोष तुमच्या अंगावर घेऊ नका, आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावू नका. कोणालाही कोणाचं ट्रॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका. हे आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, तुम्ही अडवले तरीही मराठी येणार आहेत, नाही अडवलं तरी येणार आहेत, त्यापेक्षा मराठ्यांचा रोष तुमच्या अंगावर घेऊ नका. आणि पुन्हा एकदा अंतरवालीसारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका, तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड जड जाईल.